स्वागत आहे तुमचं आपल्या डब्ल्यूएल पॅरिस या यूट्यूब चॅनल मध्ये। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाबद्दल माहिती सांगणार आहोत। सध्या पावसाचे दिवस चालू झाले आहेत आणि पावसाळ्यामध्ये गवत वाढण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे या वाढलेल्या गवतामध्ये बसलेले साप आपल्या मानवी नजरेस दिसून येत नाही। या परिस्थितीमुळे साप चावण्याच्या घटना देखील वाढत आहेत व यामुळे अनेक लोकांचे मृत्यू देखील होत आहे। व आज आपण या व्हिडिओमध्ये सर्पदंश व त्याचे प्रथमोपचार याविषयी थोडी माहिती सांगणार आहोत। कोणालाही सर्पदंश झाल्यास ती व्यक्ती लगेच मरते असे नाही, योग्य वेळेत योग्य पद्धतीने योग्य तो उपचार झाल्यास ती व्यक्ती 100% बरी होऊ शकते। शेतामध्ये काम करत असताना किंवा घराच्या आजूबाजूला गवतामधून चालत असताना आणि रात्री झोपेत असताना साप चावल्याच्या अनेक घटना दिसून येत आहेत। तर अशा वेळी सर्वात आधी पीडित व्यक्तीला धीर द्यावा व त्याला शांत व हवेशीर जागेत उभे करावे। साप चावलेल्या ठिकाणी रक्तस्त्राव होत असेल तर तो होऊ द्यावा व झालेली जखम डेटॉल किंवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी। शरीरावर असणारे घट्ट कपडे, अंगठ्या, घड्याळ, बूट हे सर्व काढून ठेवावे। साप चावलेली व्यक्ती जर महिला असेल तर तिच्या हातातील बांगड्या, पायातील पैंजण, जोडवी या अलंकारित वस्तू काढून ठेवावे। रुमाल किंवा रुमालासारखे असणारे कापड जखमेच्या वरच्या बाजूस हृदयाच्या दिशेने बांधावे। रुमाल किंवा रुमालासारखे कापड बांधण्याऐवजी जर क्रिप बँडेज उपलब्ध असेल तर तेच बांधावे, ते सगळ्यात उत्तम आहे। याशिवाय कोणत्याही चुकीच्या कृती न करता तसेच कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता साप चावलेल्या व्यक्तीला शक्य असेल तितक्या लवकर सरकारी हॉस्पिटल किंवा सर्व तांत्रिक बाबी उपलब्ध आहेत अशा हॉस्पिटल मध्ये लवकरात लवकर घेऊन जावे। साप चावल्यानंतर त्या व्यक्तीला अशा पद्धतीने प्रथमोपचार करून जर हॉस्पिटलमध्ये नेले तर त्या व्यक्तीचा जीव नक्कीच वाचू शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा फायदा सर्वांना होईल। आमचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।